एक दिवस तरी वारी अनुभवावी या कार्यक्रमाच्या अंतर्गत दरवर्षी आपण जे देहूते देहू आणि आळंदीवरनं जी पंढरपूरला पालखी जाते त्या पालखीमध्ये आपण सगळेजण सहभागी होत होतो एक दिवस, पण यावेळेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शक्य नाही म्हणून आपण हे 7 दिवस या ठिकाणी हा कीर्तन प्रवचनाचा समतेचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करणार आहोत. राष्ट्र सेवा दलाचे मुंबईचे कार्यकर्ते शरद कदम सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आज महाराजांची ओळख करून द्यावी. नमस्कार. एक दिवस तरी वारी अनुभवावी असं सांगत महाराष्ट्रातल्या राष्ट्र सेवा दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, एसएम जोशी फाउंडेशन असेल, वर्षा देशपांडे, नितीन मते, ही सगळी मंडळी गेली 5-6 वर्ष आपण या वारीमध्ये एक दिवस चालते. सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, पत्रकार, संपादक अशा सर्व मंडळींना घेऊन आपण एक दिवस तरी वारी अनुभवी असं म्हणत आपण चाललेलो आहोत. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला या वारीमध्ये आज जाता येत नाही आणि म्हणून आपण ही डिजिटल वारी म्हणा किंवा ऑनलाईन वारी, ती वारी प्रत्यक्ष व्हावी म्हणून आपण आजपासून आपण जी सगळी मंडळी आहेत त्या मंडळी जे त्या सगळ्या मंडळी आपण हे प्रवचन पण चालू केलेलं आहे. आजच्या या प्रवचनाच्या सुरुवातीला ज्याचं उद्घाटन म्हणा त्याची सुरुवात करणार आहेत ते हबप डॉक्टर सुभाष फडतरे महाराज. फडतरे महाराज हे सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या कुमटे या गावातील जे शेतकरी आहेत येथे त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलेलं आहे आणि गेले 30 वर्ष जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ते दिंडी क्रमांक 70 मध्ये चालत आहेत आणि किंबहुना ही दिंडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघत आहे. आपल्या सगळ्यांना गेल्या वर्षी आपण पालखीमध्ये आपण सगळे सामील झालो होतो. त्याचबरोबर फडतरे महाराज यांनी साळुंके डॉक्टर आह साळुंके यांच्या साहित्याचं वाचन केलेलं आहे आणि बरीच साहित्य त्यांनी ते आत्मसात केलेलं आहे आणि अशी जाणकार व्यक्ती आज आपल्याला आपले पहिलं सत्र सांगण्यासाठी येत आहेत. मी महाराजांना विनंती करतो की महाराज आपण ही जशी एक दिवस वारी चालू केलेली आहे आणि केवळ आपण ह्या वारीपुरतं न थांबता या महाराष्ट्रातले जे तरुण कीर्तनकार आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, कीर्तनकार आणि कार्यकर्त्यांचं आपण दोन वेळा पुण्यातल्या एसएम जोशी फाउंडेशन मध्ये आपण वर्कशॉप घेतले, 3 दिवस घेतले. सर आलेले आहेत आणि एक त्यातून चांगला प्रतिसाद, चांगला संवाद या निमित्तानं सुरू झालेला आहे. मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण या उपक्रमाला आपण सुरुवात करतोय आणि फडतरे महाराजांना विनंती करतो त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. नमस्कार. रामकृष्ण हरी. एसएम जोशी फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल आणि संविधान प्रचारक आणि इतर सर्व अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते मंडळी यांच्या प्रयत्नानं आपण एक दिवस तरी वारी अनुभवावी या शीर्षकाखाली ही डिजिटल पंढरपूरच्या वारीची प्रवचनमाला सुरू केलेली आहे. सर्व कार्यकर्ते मंडळी आणि सर्व अधिकारी पदाधिकारी मंडळींचं मी मनापासून आभार मानतो. कारण यावर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे आणि महामारीमुळे पंढरपूरच्या वारीला आम्हाला जाता येत नाही ही पंढरपूरच्या सर्व वारकऱ्यांची खंत आणि आमची सगळ्यात मोठी एक आजच्या या वर्षीची एक फार मोठी त्रुटी आहे. आम्ही यंदा वारीला यामुळे जाऊ शकत नाही पण डिजिटल प्रवचनाच्या माध्यमातून, डिजिटल वारीच्या माध्यमातून आपण हा एक अतिशय स्तुत्य संकल्प हाती घेतलेला आहे आणि वारी आणि संत वाङ्मयाचा प्रचार करण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून आपण जे करत आहात याबद्दल आपला सर्वांचे आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि मला जो आपण विषय चिंतनाला दिलेला आहे त्या विषयाचं चिंतन आपल्यासमोर मांडायला सुरुवात करतो.
त्या अगोदर मी जगद्गुरु तुकोबरायांना आणि सर्व संत मंडळींना आणि सर्व महामानवांना त्यांच्या या विचारांना अभिवादन करतो. आणि प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबराय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणस्पर्श करतो आणि माझ्या विषयाच्या चिंतनाला सुरुवात करतो. माझा आजचा विषय आहे समतेची वारी, पंढरीची वारी किंवा वारी हे समतेचं प्रतीक असा विषय आहे. मला या विषयाचं चिंतन करण्यापूर्वी भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास आपण थोडासा तपासला पाहिजे आणि या इतिहासाशी संबंधितच या वारीची संपूर्ण व्यवस्थापन आहे असं मला वाटतं. आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये, भारतीय या सामाजिक परंपरेमध्ये आत्तापर्यंत दोन प्रवाह आहेत, त्यामध्ये वैदिक प्रवाह आणि अवैदिक प्रवाह. म्हणजे जे वेदाला प्रमाण मानतात तो वैदिक प्रवाह आणि जे वेदाला प्रमाण मानत नाहीत असा हा अवैदिक प्रवाह. गौतम बुद्धांपासून आपण पाहतो की तथागत गौतम बुद्धांनी या समाज व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी, या समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या जाती व्यवस्थेच्या विरोधात चांगल्या पद्धतीचे क्रांतिकारक विचार दिल्याने फार मोठी क्रांती उभारली आणि तेव्हापासून समताधिष्ठित समाज रचनेचं स्वप्न महामानवानी पाहिलं. तथागत गौतम बुद्धांनीची मूर्तमेढ रोवली आणि या वैदिक परंपरेमध्ये पुरुष सूक्तामध्ये असलेली ही वर्णव्यवस्था आहे. या वर्णव्यवस्थेमध्ये चार वर्ण आहेत. ते चार वर्ण असे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण वेद परंपरा मानणारी वैदिक परंपरा यांचं असं, यांची अशी कार्यपद्धती होती की ब्राह्मण समाजाने, म्हणजे ब्राह्मणांनी या अध्ययन करायचं आणि अध्यापन करायचं यांच्या व्यतिरिक्त कुणालाही तो अधिकार नव्हता. म्हणजे याचा अर्थ सर्व ब्राह्मणेतर होते ते क्षुद्र आहेत असं या परंपरेनं एक बिंबित केलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर वेदान असं सांगितलेलं आहे की ब्रह्म जाणणं म्हणजे कुठल्याही जीवाचं किंवा कुठल्याही जीवाचा मत्सर न करता तिची सेवा करणं हा खरा वेदाचा आशय आहे. पण वेदाचा आशय आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वेदाचे अर्थ लावून गेले आणि त्यामध्ये या समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम वेद प्रमाण मानणाऱ्या मंडळींनी केलं. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पुरुष सुप्तापासून ही चार वर्ण व्यवस्था जरी झाली असेल तरी तुकोबराय एका अभंगामध्ये म्हणतात, यातायाती धर्म नाही विष्णूदासा आणि निर्णय ऐसा वेदशास्त्री. ज्या या वेदाने जर यातायाती धर्म मानायचा नाही असं ठरवत असेल तर मग जाती व्यवस्था कुठून जन्माला आली हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. या वेदाचा अर्थ स्वतःला अनुकूल असा करून घ्यायचा आणि यामध्ये आमचाच अधिकार आहे आणि या अधिकाराच्या नावाखाली सर्व इतर समाजाचं, सर्व घटकांचं सर्वतोपरी शोषण करण्याचं काम या पद्धतीनं केलं. आणि मग त्यामध्ये सामाजिक शोषण असेल, आर्थिक शोषण असेल, वेळप्रसंगी लैंगिक शोषण असेल. आणि मग या शोषणाच्या विरोधात लढाई उभारताना गौतम बुद्धांनी जाती व्यवस्थेकडे लक्ष दिलं आणि ही जात पात न मानता आम्ही एकच आहोत, आमच्यामध्ये फक्त एकच जात आहे ती म्हणजे मानव जात. आमच्यामध्ये जर जात असेल तर मग पुरुष आणि स्त्री याच्या व्यतिरिक्त कुठली जाती व्यवस्था या महामानवांनी मान्य केलेली नाही. आमचा धर्म कुठला असेल तर तो मानवता धर्म असेल आणि सर्व महामानवांनी आम्हाला मानवता धर्माची शिकवणूक दिली. लिंग, पंथ, वंश आणि धर्म याच्यात मध्ये कुठलाही भेद न करता जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्याला सर्व प्रकारचा अधिकार आहे ही मुक्त स्वतंत्र व्यवस्था गौतम बुद्धांनी दिली. म्हणजे समता आणि बंधुता आणि स्वतंत्रता या तिन्ही असलेल्या मूळ तत्वाचा उद्घोष करत या समाजामध्ये समताधिष्ठित समाज रचनेचं स्वप्न निर्माण करण्याचं काम महामानवांनी केलं. त्याचा सरळ अर्थ असा आहे की आम्ही कुठलीही जाती व्यवस्था मानत नाही. त्याचप्रमाणे गौतम बुद्ध तथागतांच्या नंतर जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की बसवण्णा नावाचे एक वीर शैव म्हणजे लिंगायत धर्माचे ते धर्मगुरू आहेत. त्यांनी आपल्या बहिणीला आपण मुंज का करत नाही असा सवाल विचारल्यानंतर त्यावेळेला सांगितलं गेलं की वेदामध्ये स्त्रीला नगण्य स्थान आहे
किंवा वेदाच्या माध्यमातून स्त्रीला शूद्र समजलं जातं. एका ठिकाणी असं म्हटलं जातं की वेदू अत्यंत कृपण झाला, तिने वर्णाशी काने लागला आणि स्त्री शूद्राशी अबोला धरला. जर वेदाने स्त्रीला नगण्य म्हणले, क्षुद्र म्हणले, तर वेदाने सांगितलं की स्त्रीची मुंज करता येणार नाही. त्यावेळेला बसवेश्वरांनी बसवण्णांनी या आमच्या माझ्या बहिणीची मुंज का होत नाही याच विषयावरून या विचाराची क्रांती वैचारिक क्रांतीला सुरुवात केली. आणि इथं स्त्री आणि पुरुष ही समानता अधोरेखित होती. आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी 13व्या शतकामध्ये ए सातिया आलिया ओळंगा शरंग धरू असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे जे या मनुष्य देहात येतात त्यांना ईश्वर प्राप्ती करण्याचा अधिकार आहे याची उद्घोषणाच एक प्रकारे केली. आणि मग या सर्व वैदिक कर्मकांडावर धड उठवत आपल्या सर्वसामान्य वारकऱ्यांच्या सर्वसामान्य भक्तांच्या हातामध्ये एक हरिपाठ नावाचा अतिशय सुरेख ग्रंथ दिला की त्या हरिपाठाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या प्रकारच्या जाती धर्माच्या लोक पंथांच्या लिंगाच्या सर्व लोकांना भक्तीचा अधिकार प्राप्त होतो या त्यामध्ये होतं. यामध्ये कुठलीही वैदिक कर्मकांड जी होती या वैदिक कर्मकांडावर धड उठवत आम्हा सगळ्यांना अधिकार आहे ही उद्घोषणा संतांनी इथं केलेली आहे. जगद्गुरु तुकोबराय तर म्हणतात सकळांशी येते आहे अधिकार. आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे, भक्तीचा अधिकार सगळ्यांना आहे. ज्याप्रमाणे श्वास घ्यायचा अधिकार या संपूर्ण विश्वामध्ये सर्व प्रकारच्या जीवांना आहे, अन्न खायचा अधिकार या विश्वातल्या सर्व प्रकारच्या जीवांना आहे, त्या जमिनीवर वावरण्याचा अधिकार सर्व प्रकारच्या जीवांना आहे, तसंच भक्तीचाही अधिकार आम्हाला सगळ्यांना आहे याची उद्घोषणा जगद्गुरु तुकोबरायांनी त्यावेळच्या प्रकांड पंडित वैदिक पंडितांच्या छताडावर उभं राहून सांगितलं की आम्हाही सगळ्यांना अधिकार आहे. हा अधिकार कुणाला आहे तर हा सकळांना येते आहे अधिकार म्हणजे नेमका कोणाला आहे तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार. अशा पद्धतीनं सर्व जातीतल्या लोकांना सर्व धर्मातल्या लोकांना ही भक्ती करण्याचा अधिकार आहे. तुम्ही जर आम्हाला अधिकार नाकारत असाल तर तो अधिकार नाकारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि मग या बहुजन समाजाचा सन्मानानं जगण्याचा आणि भक्ती करण्याचा अधिकार ज्या व्यवस्थेनं हिसकावून घेतलेला आहे त्याची पुन्हा प्राप्त करून तो अधिकार त्यांना बहाल करून देण्याचं महत् कार्य जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. आणि मग या संतांच्या विचारामध्ये जर समानता असेल, कुठलीही विषमता न करता अभेद्य तत्वाचा काल संत विचारामध्ये आम्हाला दिसतो. कुठल्याही संतांनी आम्हाला समाजाच्या जाती व्यवस्थेच्या विरोधात फार मोठे विचार दिले. जगद्गुरु तुकोबरायांच्या या जाती व्यवस्थेच्या विचारावर जर पाहिलं जे महामानवाने आम्हाला जे विचार दिलेले आहेत तेच विचार भक्तीच्या माध्यमातून किंवा अभंगाच्या माध्यमातून सर्वसामान्य भक्तजनांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या वाङ्मयाने केलं त्यालाच अभंग असं म्हटलं जातं. कारण गौतम बुद्धांनी सांगितलं समानता हवी, समता हवी, बसवेश्वरांनी सांगितलं समता हवी, चक्रधर स्वामींचं सुद्धा हेच म्हणणं आहे. या समाजामध्ये कुठल्याही मध्ये मतभेद नसावेत, कुठल्याही जातीचा भेद नसावा. कारण वारकरी संप्रदाय तर मुळात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ इथं नुसता भेद केला तरी अमंगळ आहे. तुकोबराय एका अभंगामध्ये म्हणतात महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. म्हणजे ज्या वेळेला या जाती व्यवस्थेविरुद्धात आपण लढत असतो त्यावेळेला अशा विचारानं प्रेरित होत आपण या जाती व्यवस्थेच्या विरोधात लढतो. संतांनी याची सुरुवात केलेली आहे. आणि मग महामानवांचे जे विचार आहेत ते तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम संतांच्या अभंगांनी केलेलं आहे. त्यामध्ये जर उदाहरण द्यायचे म्हटलं तर या भगवंतांनी भेद कोणाशी केलेला नाही पण आपण तरी भेद का करावा असं तुकोबरायांनी अशा अनेक अभंगातून सांगितलेलं आहे. आणि सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारातली उदाहरणं देत असताना तुकोबरायांनी एका अभंगामध्ये सांगितलं आपणा लागी काम वाण्या घरी गुळ त्याचे यातिकुळ काय की जे. आपल्याला गुळ हवाय तो वाण्याच्या घरी मिळतोय का आणि कुणाच्या दुकानात मिळतोय हे बघण्याचं कारण नाही. कारण गुळाचेच गुणधर्म घ्या. म्हणजे या सर्वसामान्य व्यवहारातली उदाहरणं तुकोबरायांनी अभंगातून दिली. असे अनेक अभंग आहेत. त्याच अभंगामध्ये म्हणतायत उकरंड्यावरी वाढली तुळशी. भक्त मंडळींना कळवून देण्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही भक्ती करता आणि वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे. नामदेवराय म्हणतात अतिप्रिय आवडे तुळशी पुक्का तैशीच प्रीत करी भोळ्या भावी का. म्हणजे तुळशी ही जर पांडुरंगाला पवित्र आहे ती आम्हालाही पवित्र आहे. वारकरी गळ्यामध्ये तुळशी हारा घेतात आणि तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे. मग ही तुळस जर उकरण्यावर वाढली असेल तर ती आपण अपवित्र समजून काढून टाकतो का.
असा प्रश्न तुकोबाईंनी अगदी उद्विग्नतेने विचारला, सांगा मला तुळस ही पवित्रच आहे, मग ती उकरण्यावर वाढली असेल किंवा एखाद्या कुंडीमध्ये वाढली असेल, अशी अनेक उदाहरणं सांगितलेले. आमचे शेख मोहम्मद तर म्हणतात, फणसा अंगी काटे आत अमृताचे साठे. फणस दिसतो आपल्याला, फणसाच्या वरून काटे दिसतात, पण आत अमृताचे साठे. या संपूर्ण सगळ्या गोष्टीचा सारांश एकच आहे, मनुष्य कुठल्याही जातीमध्ये जन्माला आला असेल तर त्याची जात न पाहता त्याचं आचरण बघा, त्याची विचार बघा आणि तो श्रेष्ठ समजा. जर एखादा मनुष्य उच्च कुळात जन्माला आला असेल आणि त्याने जर नीच कर्म केलं असेल तर त्याला आपण उच्च समजावं का? नाही, त्याला उच्च समजू नये. आणि तो कर्म जर त्याचं बिघडलं असेल तर तो उच्च कुळात जन्माला येऊन सुद्धा तो शूद्र असतो, आणि शूद्र कुळात जन्माला येऊन जर तो त्याने चांगली कर्म केली तर तो उच्च असतो, असे संत विचार आहेत. आणि या समाजामध्ये समता निर्माण होण्यासाठी संतांनी हे जी विचार दिलेले आहेत, त्यांच्या वाङ्मयामधून आपल्याला विचाराची जी प्रेरणा मिळते या विचारातून, ती प्रेरणा असे अनेक अभंग अनेक संतांनी सांगितलेले आहेत. तुकोबाराय तर एका अभंगामध्ये म्हणतात, आमच्या भगवंतांनी कधी भेद केला नाही. तो भगवंत ज्यांनी 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 कर्म चांगली केलेले आहेत त्यांची कर्म करू लागलेला आहे. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेरे विनी. रोहिदासांनी तांबाराय ते चर्मची तांबारशीचं काम करतात, वाहना शिवण्याचं काम करतायत, म्हणजे त्या रोहिदासांची सेवा भगवंतांनी केलेली आहे. एक अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे, मी नेहमी त्या अभंगाचं चिंतन समाजापुढे मांडत असतो. उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भावभक्ती रेखोड्या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी आणि दया गिरीशी प्रल्हाद. म्हणजे जे जे नीच आहेत किंवा हलक्या जातीचे आहेत त्यांच्यासाठी भगवंतांनी त्यांची सेवा केली किंवा त्यांच्याबद्दलचा कुठलाही भेद नाही केला. जशी शबरी ही गिल्ली नव्हती, पण ती शबरीची बोरं खायला प्रभुरामचंद्र प्रत्यक्ष पर्णकुटीमध्ये गेले आणि शबरीची उष्टी बोरं खाल्ली. इथं हे अधोरेखित होतं की भगवंतांनी एक स्त्री न स्त्री भेद न मानता, एका स्त्रीच्या हातून आणि जातीभेद न मानता एका भिल्ल स्त्रीच्या हातून ही बोरं खाल्ली, आणि ही बोरं खात असताना ती भगवंतांनी अतिशय गोडपणानं ती स्वीकारली, मांडली, खाल्ली. जर भगवंतच भेद करणारा नसेल तर मग या समाजामध्ये भेद निर्माण कोणी केला? तुकोबाराय म्हणतात, आम्हाला हा भेद मान्य नाही. जो भेद करत असेल तो आम्हाला मान्य नाही. आम्ही जात मानत असताना आमची जात उच्च श्रेष्ठ कुठली? तर तुकोबाराय म्हणतात, उत्तम त्या याती देवा शरण अन्यन्य गती. जे भगवंताला लीनतेनं शरण होतात ही जात उत्तम आहे. मग ते मनुष्य मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर तो कुठल्याही जातीचा असू द्या, अंतकरण शुद्ध असेल, लीनतेनं भगवंताला शरण जात असेल तर ती उत्तम जात आहे. याचा सरळ अर्थ असा आहे. असे अनेक आपल्याला वाङ्मयातले संतांचे विचार पाहता येतील, त्याच्यावर चिंतन करता येईल, आणि कमी वेळेमध्ये हे चिंतन आपल्याला मांडणं शक्यच नाही. पण आजच्याही विषयापुरतं या प्रस्तावनामध्ये मी हे चिंतन यासाठीच मांडलं की या समाजामध्ये समताधिष्ठित समाज रचनेचं स्वप्न घेऊन संतांनी ज्यावेळेला संतांचे विचार दिले त्यावेळेला त्यांच्या मनात एकच होतं, त्यांचं ध्येय एकच होतं, त्यांचं स्वप्न एकच होतं की या समाजामध्ये समता निर्माण झाली पाहिजे. आम्ही कुठली जात मानत नाही, आम्ही कुठलाही धर्म मानत नाही, आम्ही कुठलाही पंथ मानत नाही, आम्ही कुठलाही लिंगभेद करत नाही. मग जो जो भगवंताची चरणी लीन होतो तो आमचा आहे. म्हणजे यथार्थ सरळ असा आहे की आम्ही एका भगवंताशी लेकर आहोत, आमच्यामध्ये कुठलाही भेद नाही. तुकोबाराने भगवंताला दुष्ट देवा हा जो आज आमच्यामध्ये भेद दाखवलेला आहे, येथे राया रंग एकेसरी, भिन्ना भिन्न नाही, इथं कुठलाही भिन्नता नाही, इथं सगळे एकच आहेत. आणि दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताला प्रश्न विचारतात, देवा सांग की चर्म मांस भिन्न नाही आणि शुद्धाशुद्ध निवडे कैसे? जर रक्त चर्म मांस जर एकच जर असेल तर मग आम्ही शुद्धाशुद्ध निवडायचं कसं? आणि हरी तू का भेद दाखवलास असा तुकोबारायनी प्रश्न विचारला. वससी तू या अंतर्यामी, वससी तू या सर्वांच्या अंतर्यामी, तरी का हरी भेद दावी याला. तुकोबाईने एका अभंगामध्ये भगवंताला प्रश्न विचारलाय. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की संतांना सुद्धा ह्या जातीची जाती व्यवस्था मान्य नव्हती. जे महामानवांनी महामानवांना मान्य नव्हती आणि त्या जाती व्यवस्थेच्या विरोधात जे महामानवांनी विचार दिले ते संतांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, हे सगळं संत वाङ्मयामध्ये आहे. आणि या प्रस्तावनेमधून आपण महामानवांचे आणि संतांचे संताधिष्ठित समाज रचनेचे जर विचार घेऊन आपण वारीकडे वळलो तर आपल्या लक्षात येतं की या जगामध्ये समतेचं प्रतीक असलेले जगामध्ये कुठलं काय असेल तर ती फक्त पंढरपूरची वारी आहे. कारण आपल्याला सुरू हे पहिल्यांदा सांगू इच्छितो
की परम दयाळू पांडुरंग ज्या वेळेला पंढरपूरमध्ये विटेवर उभा आहे त्याच्या भेटीला जाण्यासाठी कुठलाही भेद मानला जात नाही. कुणालाही तिथं अधिकार आहे, सगळ्यांना इथं अधिकार आहे. आणि मग त्या मंदिरामध्ये जाताना तू जर आमच्या जातीचा आहेस का असं विचारलं जात नाही. कुणी त्या मंदिरामध्ये जातं म्हणजे जगामध्ये एकमेव दैवत असेल आपल्या भारतामध्ये असे एकमेव दैवत आहे की त्याच्या चरणाला स्पर्श करून आपण भगवंताचं दर्शन घेत असतो तो म्हणजे माझा समतेचं प्रतीक असलेला परम दयाळू पांडुरंग. मग यामध्ये आमच्या चोकोबांच्या महार समाजातील लोक असतील या भक्त असतील, यामध्ये आमच्या गोरोबांच्या कुंभार समाजातील भक्त असतील, आमच्या नाभिक समाजाच्या आमच्या सेना महाराज समाजाचे भक्त असतील, इथं वडार समाजाचे लोक असतील, ककैया समाजाचे लोक असतील, लोहोर असतील, चांबार असतील, कुणी असेल इथं सगळ्यांना अधिकार आहे. म्हणजे अधिकार नाकारला जात नाही. वैदिक परंपरेमध्ये जसा अधिकार नाकारला जातो तेव्हा भक्ती स्वातंत्र्यावर गदा येते. ती भक्ती स्वातंत्र्य आम्हाला वारकरी संप्रदायातील वारकरी संतांनी दिलेली आहे. वैदिक कर्मकांड करत असताना गळ्यामध्ये जानवं आहे का आणि तू वेदाच्या वेद शिकलेला आहेस का अशी बंधनं टाकली जातात. आणि जे जे ब्राह्मणच आहेत आणि ज्यांना वेद माहिती आहे किंवा वेद पठण आहे त्यांनाच भक्तीचा अधिकार आहे. ही वैदिक व्यवस्था आहे. म्हणजे वेद परंपरा ज्यांनी मांडली त्यांनी या समाजामध्ये बंधुता समता स्वातंत्र्याला फार मोठं बंधन आणलं. पण इथं मुक्त भक्ती व्यवस्था कुठली असेल तर वारकरी संप्रदायाच्या दिलेल्या सर्व वारकरी संप्रदाय वारीमध्ये आपण पाहतो पंढरपूरची आपण हे पाहिलेलं आहे. पंढरपूरचा परम दयाळू पांडुरंग हे समतेचं प्रतीक आहे आणि समतेचा ईश्वर आहे. या भारतामध्ये फक्त एकमेव दैवत असं आहे की आपण त्या पांडुरंगाच्या चरणाला हात लावू शकतो. कुठल्याही समाजातला मनुष्य, कुठल्याही जातीचा मनुष्य, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, यामध्ये तुकोबाईंनी आधी सांगितलेली आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. याचा अर्थ सगळ्यांना तिथं अधिकार आहे. सगळेजण तिथं जात असतात, माझ्या परम दयाळू पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करत असतात. तुम्ही जर परम दयाळू पांडुरंगाच्या जर पांडुरंगाचं चरण जर पाहिलं तर ते सगळ्यांनी स्पर्श करून 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 ते गुळगुळीत झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आतापर्यंत त्याच्या चरणाला स्पर्श करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलाही असा एखादा मनुष्य नसेल की त्याने पांडुरंगाच्या पायाला हात लावलेला नाही. मग तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल. भारतामध्ये अशी बरीचशी लोक असतील की त्यांनी पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श केलाय. तो मुस्लिम असेल, तो हिंदू असेल, तो ख्रिश्चन असेल, तो बौद्ध असेल, सगळ्या लोकांनी तिथे गेलेले. आणि आमचा तर असा दावा आहे की परम दयाळू पांडुरंग हे एक बौद्ध आहे. बौद्ध त्यांनी हे असं म्हटलेलं आहे की कलियुगामधला 10वा अवतार कलंकीचा आहे. त्याच्या अगोदरचा अवतार आहे तो बुद्ध अवतार आहे, तोच माझा परम दयाळू पांडुरंग आहे. आणि त्यामुळे पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जो आता सुवर्ण खंब आहे त्याला म्हणजे सुवर्णाचा देव दिलेला आहे, त्यामध्ये गौतम बुद्धाचं स्तूप आहे. म्हणजे इथं समतेच आम्हाला दर्शन होतं. परम दयाळू पांडुरंग तोच आमचा बुद्ध आहे, बुद्ध तेच आमचे पांडुरंग आहे. किंवा बहिणाबाईंनी एका अभंगामध्ये उद्योग केलेला आहे, कलियुगी बौद्ध रूप धरी हरी आणि तुकोबा शरीरी प्रवेशला. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की गौतम बुद्ध तथागतांची विचार या वारकरी संप्रदायाच्या वारकरी संतांनी विशेषतः गुरु तुकोबाईंनी या समाजामध्ये प्रचलित करण्यासाठी प्रचंड क्रांती केलेली आहे, प्रचंड वैचारिक चळवळ निर्माण केलेली आहे. यासाठी बहिणाबाईंच्याकडून त्यांनी त्या असलेल्या पाली ग्रंथाचा मराठी अनुवाद करून घेतलेला आहे. आणि मग हे विचार घेऊन आम्ही ज्या वेळेला पंढरपूरच्या वारीकडे पाहतो तर पंढरपूरची वारी समतीची वारी का म्हटलं जातं यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे. कारण वाया वारीमध्ये जगद्गुरु तुकोबाईंच्या सोहळ्यामध्ये 70 नंबरच्या दिंडीमध्ये मी जवळजवळ गेली 27 वर्ष झालं पंढरपूरची वारी करतोय. या वारीतले जे काही ज्या ज्या काही बारकाव्याच्या गोष्टी आहेत ते मी अतिशय चांगल्या सूक्ष्म पद्धतीनं पाहिलेले आहेत आणि मी तुम्हाला त्या तुमच्या समोर मांडू इच्छितो. त्यामुळं माझं एक खात्री आणि नक्की माझं मत ठाम मत आहे की तुकोबाईंची किंवा पंढरपूरची कुठली ज्ञानोबांची पालखी असेल यामधून जाणारे सर्व वारकरी ही कुठलीही जात न मानता आमची ही समतेची वारी म्हणून यामध्ये सहभागी होत असतात. कारण या वारीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. तुम्ही जर पाहिलं दोन्ही सोहळ्यांच्या किंवा इतर कुठल्याही सोहळ्यांमध्ये विशेषतः तुकोबाईंच्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये समाज जास्त असतात, दिंड्या जास्त असतात, त्यामध्ये सगळ्या जातीच्या लोकांच्या दिंड्या आहेत. आणि ज्या ज्या जातीच्या लोकांच्या दिंड्या समजा एखाद्या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळतं तर कोळी समाजाची दिंडी असते. याचा अर्थ त्यामध्ये फक्त कोळीच असतात असे नव्हे तर त्यामध्ये सर्व समाजातले लोक एकत्र असतात.
मी ज्या दिंडीमध्ये चालतोय तुकोबारायांच्या सोहळ्या मध्ये स्वतःच्या पाठीमागे 70 नंबर दिंडीमध्ये गेले मी 24 ते 25 वर्ष झालं मी त्या दिंडी वारीमध्ये दिंडीमध्ये सहभागी आहे. ती दिंडी त्या दिंडीचे मालक मूळ वडार समाज होते आणि ती दिंडी आमचे गुरुवर्य की ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं चांगल्या पद्धतीनं कार्य केलेलं आहे ते वैकुंठवासी असलेले आमचे गुरुवर्य हे मुस्लिम समाज आहेत. ते हरिभक्त परायण आदरणीय अकबर आबा शेख कुशीकर हे मुस्लिम समाजाचे आहेत. त्यांनी अनेक दिंड्या ज्ञानोबा माऊलींच्या सोहळ्यामध्ये आणि तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये त्या दिंड्यातल्या लोकांना प्रवृत्त करून त्यामध्ये सामील करून घेतलेलं आहे. याचा अर्थ मुस्लिम समाजातल्या लोकांना सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी होता येतं. इथं कुठलंही बंधन नाही. इथं कुठल्याही समाजाची दिंडी असते आणि सगळेजण आम्ही एकत्र येत असतो. हे कशामुळं तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदारोळी आनंदे वर्णाभिमान विसरली याती एका लोटांगणी जाती रे. एकमेकांना आम्ही लोटांगण घालत जात असतो एकमेकांच्या ताटात जेवत असतो एकमेकांच्या शेजारी बसत असतो एकमेकांशी आनंदाने खेळत असतो आनंदाने वागडत असतो. आमच्यामध्ये कुठली जात नसते. आम्ही ज्या दिंडीमध्ये चालतोय त्या दिंडीमध्ये कोण कुठल्या जातीचे लोक आहेत गेले 20-22 वर्षापूर्वीपासून आमच्याकडे चालणार लोक आहेत त्यांची जात मला आज काय काय लोकांची जात मला अजूनही माहिती नाही किंवा मी कुठल्या जातीचा हेही लोकांना माहिती नाही. फक्त हे वारकरी आहेत आणि याच भावनेनं आम्ही एकत्र येत असतो आणि नाचत असतो. या दिंडीमध्ये सहभागी होत असताना आपण पाहतो की तुकाराम महाराजांची पालखी ज्या वेळेला ज्येष्ठ वद्य सप्तमीला सुरू होते त्यावेळेला आदल्या दिवशी त्या पालखीची सुरुवात कशी होते. तिथं घोडेकर नावाचे एक सोनार आणि त्या सोनारांच्या हस्ते त्या पालखीच्या त्या पादुकांना उजाळा दिला जातो. याचा अर्थ पहिला हात त्या सोनाराचा लागतो. इथं समतेची वारी आहे. इथं समतेची वारी इथून सुरुवात होते. पहिला हात सोनाराचा लागतो आणि त्या पालखीला उजाळा दिला जातो त्याचं स्वच्छकरण केलं जातं आणि ते ती ज्या वेळेला याच्यामध्ये नेत असताना त्यांच्या घरातून ज्या वेळेला नारायण महाराजांच्या घरी जाते ती पालखी त्या पादुका त्यावेळेला त्या मसलेकरांच्या डोक्यावर असतात. ते मसलेकर समाजानं कोण आहेत आम्हाला माहित नाहीत पण ते मानानं वारकरी आहेत परंपरागत वारकरी आहेत. घोडेकर परंपरागत सेवेकरी आहेत आणि त्याच्याबरोबर सनई चौघडे वाजवणारे जे असतात ते केवळ मराठा समाजाचे असतात असं नाही तर ते दिसाडी समाजाचे असतात गवई असतात म्हणजे इतर अनेक जातीची लोक असतात त्यामध्ये की त्यांना पूर्वीपासून सन्मानानं मान दिलेला आहे. म्हणजे सगळ्या जातीच्या लोकांना जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक जाती जमातीचे मावळे एकत्र केले आणि स्वराज्य संस्थापनाकामी फार मोठं कार्य केलं. तुकोबारायांच्या याच विचारानं छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलेलं आहे. इथं सगळ्यांना समाविष्ट करून घ्या. नारायण महाराजांनी ही वारी सुरू करताना परंपरा अशी सुरू केलेली आहे. घोडेकर वाणी ते सोनार आहे आणि घोडेकर सोनारा इथून ह्या पालखीला सुरुवात होते. इतर जातीतले लोक सनई चौकड्या वाजवत नेत असतात. आमच्या वारीमध्ये आमच्या दिंडीमध्ये की मृदंग वादक कोण असतो कुठल्या जातीचा असतो आम्हाला पण मृदंग मडवताना तो मात्र कुठल्या जातीच्या माणसाने बनवलं हे बघितलं जात नाही पण त्या मृदंगाचा नाद मधुर असतो. तो कुठल्याही जातीच्या माणसाने बनवलेला असू द्या तो नाद मधुर असतो. म्हणजे या वारीमध्ये समाविष्ट होत असताना सगळ्यांचे हात लागलेले असतात. जसं एखादा देव बनवत असताना पातृताचे हात लागतात वडाऱ्याचे हात लागतात पण तो त्या देवाची भक्ती करण्याचा अधिकार फक्त जर ब्राह्मण समाजातल्या लोकांना असेल तर तो अधिकार नाकारणारे संतांचे विचार आहे. नारायण महाराजांनी हेच विचार पुढे नेत असताना ही वारी सुरू झाल्यानंतर पंढरपूरच्या त्या देहूच्या त्या विनामंडपामध्ये पालखी ठेवली जाते आणि मग पालखीला मान देणारे कोण आहेत विविध जातीचे लोक आहेत त्यांना मान आहे. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराजांची पालखी घेऊ सोडून निघत असते त्यावेळेला सगळ्यात एक महत्वाचा समतेचा अतिशय चांगला असलेल्या प्रतीकाने घटना कुठली असेल तर देहूमधून बाहेर पडत असताना डाव्या बाजूला तिथं अनगरशहा नावाचे एक सिद्ध पुरुष होते की ज्यांनी सर्व सिद्ध्या तुकोबारांच्या चरणी समर्पित केल्या ते मुस्लिम समाजाचे होते आणि त्या मुस्लिम समाजातल्या अनगरशहाचा दर्गा तिथं आहे आणि त्या दर्ग्यामध्ये म्हणजे संतांची आरती किंवा त्यांची अभंग आरती झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं वारीला प्रारंभ होत नाही. इथं समतेचं प्रतीक आम्हाला दिसत असतं आणि ही समता इथून म्हणजे ज्या सुरुवातीपासून अनेक जातीचे आणि अनेक धर्माचे लोक या वारीमध्ये सहभागी होत असतात याचे फार अतिशय चांगल्या पद्धतीचे उदाहरण आहेत आणि परंपरागत आहेत आणि तिथून आम्ही पुढे जातो. त्यावेळेला आम्हाला एक लक्षात येतं अतिशय महत्वाचा भाग आहे
की त्या पुण्यामध्ये अनगर शाहचे जे कोण असतील मुस्लिम समाजाचे भक्त मंडळी त्या सर्व भक्त मंडळींना अजूनही तिथं नैवेद्याचा अधिकार आहे. ज्या वेळेला तुकाराम महाराज त्यांची सासुरवाडी भवानीपेठ तानापेठेमध्ये निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये ते तिथं त्या परिसरामध्ये गोडवे सावकारांचे हे जावई चुकोबर आहे आणि गोडवे सावकारांचे ते त्यावेळेचा रहिवास भवानीपेठेत त्या नानापेठेत होता. त्यावेळेला तुकोबर आहे आपल्या सासुरवाडीला जात असताना त्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये कीर्तन करत असत आणि त्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये कीर्तन करताना तिथं छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ महासाहेब त्यांनी कितीतरी वेळा तुकोबरांची कीर्तन श्रवण केलेलं आहे. तो निवडुंगा विठोबा मंदिर आहे आणि त्या निवडुंगा विठोबा मंदिराची ही परंपरा नारायण महाराजांनी अबाधित ठेवत असताना तुकोबराय तिथं तिथं जात होते. नारायण महाराज म्हणजे तुकोबरांचे धाकटे चिरंजीव संत श्रेष्ठ ज्याला पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला ते नारायण महाराज त्यांनी आपल्या आजोळला पालखी नेली आणि मग त्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये ती पालखी नेल्यानंतर त्या पालखीमध्ये निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये आषाढ ज्येष्ठ वद्य दशमी दिवशी सकाळी नैवेद्याचा मान त्या अनगड शहाचे जे वंशज आहेत ते मुस्लिम आहेत त्यांना तिथं नैवेद्याचा अधिकार आहे. म्हणजे तुकारामांचं शिष्यत्व ज्यांनी पत्करलं ते मुस्लिमच आहे आणि मग त्या मुस्लिमांना तिथं अजूनही अधिकार आहे. या वारीमध्ये पहिल्यांदा त्या पुण्याच्या मुक्कामाला त्यांचा नैवेद्य येतो, त्यांच्या नैवेद्याचा मान अजून आहे आणि तिथं त्यांचं भोजन होतं. म्हणजे तिथं कुठल्याही अमुक अमुक जातीलाच आणि अमुक अमुक यांना धर्मातल्याच लोकांना मान आहे असं नाही, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मान आहे. आणि मग आपण ज्या वेळेला पंढरपूरमध्ये जात असतो त्यावेळेला या वारीमध्ये आम्ही पाहतो त्या चालताना आमच्या वारीमध्ये 18 पगड जातीचे लोक एकत्र आलेले असतात आणि स्त्रियांना एक सन्मानाचं तुळशी वृंदावन त्यांच्या डोक्यावर असतं. म्हणजे इथं भेद स्त्रीचा सुद्धा केला जात नाही. या भारतीय व्यवस्थेमध्ये स्त्रीला सन्मान देण्याचा काम या महामानवानी संतांनी केलं ते एक सुंदर प्रतीक आहे. स्त्रीच्या डोक्यावर तुळस दिली जाते आणि स्त्रीला सुद्धा सन्मानानं या वारीमध्ये सहभागी केलं जात असतं. आणि ज्या वेळेला पंढरपूरमध्ये पालखी पोहोचत असते त्यावेळेला पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पादुका एका पालखीमध्ये घालून त्यावेळेला त्या चंद्रभागे स्नानाला ज्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी नेल्या जातात ना त्या पालखीच्या खांद्याला मान द्यायचा. मग त्या पालखीला खांदा द्यायचा मान कोणाचा आहे तो वनार समाजाचा आहे. म्हणजे या भगवंतांनी कुठलाही जातीभेद केलेला नाही, आम्ही कुठलाही जातीभेद न करता समतेचं प्रतीक म्हणून या वारीमध्ये आम्ही सहभागी होतो आणि या वारीमध्ये सगळ्यांना सहभागी होण्यासाठी अधिकार आहे, सगळ्यांना सहभागी होण्यासाठी स्वतंत्रता आहे. मला अगदी तुम्हाला सगळ्यांना अभिमानानं सांगावं असं वाटेल आणि उल्लेख मला या गोष्टीचा करावा लागेल की गेल्या 5-6 वर्षापूर्वीपासून बौद्ध धर्माचे भंतीजी जे आता ताडोबा जंगलामध्ये वास्तव्याला आहे ते ज्ञानज्योती भंतीजी आपल्या त्यांच्या स्वतःच्या अनुयायांसह जवळजवळ 10-12 अनुयायांसह जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये इंदापूरपासून पंढरपूर पर्यंत प्रवास तिने गेले 5-6 वर्ष आमच्या दिल्लीमध्ये केलेला आहे. त्यावेळेला संपूर्ण दोन्ही सोहळ्यामध्ये एक फार मोठं वैभव म्हणून या घटनेकडे बघितलं गेलं. त्यावेळेला भंती ज्ञानज्योती भंतीजींना विचारलं गेलं की तुम्ही या वारीमध्ये कसं काय येता, त्यावेळेला त्यांनी सांगितलं तुकोबऱ्यांचे विचार हे तथागत गौतम बुद्धांचे विचार आहे आणि गौतम बुद्धांच्या विचाराचं खऱ्या अर्थानं आणि तुकोबऱ्यांच्या विचाराची इथं साम्यता आम्हाला आढळते. आमचा दावा आहे की भगवान परमदयाळू पांडुरंग हा गौतम बुद्धच आहे आणि मग हे नातं एक जे आहे हे वैचारिक जे नातं आहे जसं तुकोबरायांनी ज्या ज्या ठिकाणी साधना केली त्या त्या ठिकाणी गौतम बुद्धाची स्तूपं आपल्याला पाहायला मिळतील, देहूच्या परिसरामध्ये आपल्याला लेणी पाहायला मिळतील. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे की गौतम बुद्धांचे हे विचार तुकोबरायांच्या जीवनावर पगडा घालून दिलेले आहेत. तुकोबरायांच्या जीवनावर गौतम बुद्धांचे विचारचा पगडा आहे आणि म्हणूनच गौतम बुद्धांचे विचार तुकोबरायांच्या मुखातून विरोध होत असतात. असे बरेचसे विचार आहेत की गौतम बुद्धांच्या विचारामध्ये तुकोबरायांच्या विचारामध्ये साम्यता आहे. हे ज्या वेळेला ज्ञानज्योती मंत्रींनी समाजातल्या लोकांना सांगितलं आम्ही हे लोकांना समाजातल्या सांगत असतो त्यावेळेला आमचे या वारीमध्ये ते 5-6 वर्ष पायवारीने चालत आले. हे त्यावेळेचं एक वारीचं फार मोठं वैशिष्ट्य होतं, तुकोबरांच्या सोहळ्यातलं फार मोठं वैशिष्ट्य होतं. मीडियाने त्यांना म्हणजे त्यावेळेला ते ठळकपणे लोकांना फोकस करून दिलं आणि ते ज्ञानज्योती मंत्री या गौतम बुद्धांची हे सगळी अनुयायी मंडळी सगळी विचारक मंडळी
त्या वारीमध्ये सहभागी झाले, त्यावेळेला त्यांना कुणी प्रतिबंध केला नाही, त्यांचं स्वागत केलं, कौतुक केलं आणि ते सुद्धा आनंदानं सहभागी झाले. मला सांगा, गौतम बुद्धांचे अनुयायी इतर कुठल्याही वैदिक कर्मकांडाच्या कुठल्याही कर्मामध्ये सहभागी होऊ शकतात का? नाही. पण इथं अधिकार आहे सगळ्यांना आणि हा अधिकार दिला गेला. कारण याचं कारण एकच आहे की समतेची वारी आहे आणि ही समतेची वारी हे जगातलं सगळ्यात सुंदर असं प्रतीक कुठलं असेल तर ही वारी आहे. त्यामध्ये समता आहे, त्यामध्ये कुठलंही विषमता नाही. उलट तुकोबाराय म्हणतात अभेद्य तत्वाचा काला आहे. काला या शब्दाचा अर्थ काय? तर या संपूर्ण समाजातले विविध जातीच्या धर्माच्या स्त्रियांनी पुरुषांनी एकत्र येऊन करायचा समतेचा विषमता संपवणारा आणि संतांना अभिप्रेत असलेला समतेचा काला. त्यामध्ये आमच्या सर्व जाती लोकांच्या सर्व जातीतल्या जाती धर्मामध्ये सर्व संतांनी ज्या ज्या जन्म घेतलेला आहे त्या त्या संतांच्या वाङ्मयाचा प्रचार केला जातो. या प्रचारामध्ये सर्व संतांनी मानवता धर्माचं रक्षण करा हाच आग्रह केलेला आहे. आम्हाला नामदेवरायांनी तोच आग्रह केलेला आहे. 59 वारकरी संत आहेत, त्यांनी हाच आग्रह केलेला आहे की मानवता धर्म या नात्यानं समाजामध्ये आपण समता निर्माण करत जायचं आणि समता निर्माण करणं हे समाज संतांचं स्वप्न आहे. समाजामध्ये समता निर्माण व्हावं, ही समता अधिष्ठित समाजरचना होवं हे संतांचं स्वप्न आहे. ते स्वप्न आमच्या वारीमध्ये पूर्ण झाल्यासारखं आम्हाला वाटतं. असे अनेक विषय आहेत की या समाजामध्ये या वारीमध्ये कुठलाही जातभेद पाळला जात नाही. कुठल्या जातीचा तो आहे त्याच्यावर त्याला तिथं त्याला निमंत्रण दिलं जात नाही. मगाशीच मी बोललो वेगवेगळ्या जातीच्या लोकांच्या तिथं दिंडी आहेत. सुतार समाजाची दिंडी आहे, नाभिक समाजाची दिंडी आहे, कुठल्याही म्हणजे वाणी समाजाची दिंडी आहे आणि कुठल्याही समाजातले दिंडींना इथं अधिकार आहे. त्या दिंडीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्रितपणे नांदत असतात. आम्ही जाती अगदी आनंदाने खेळत जात असतो आणि भगवंताचं भजन घेत जात आमचं चित्त शुद्ध होतं. ज्या वेळेला आमचं चित्त शुद्ध होतं, निर्मळ चित्त आमचं नवनीतासारखं होतं या भक्तीनं, त्यामुळे आम्ही कधी कुणाचा भेदभाव करत नाही आणि वारीमध्ये कुणाचाही भेदभाव केला जात नाही. या जगामध्ये फक्त एकमेव वारी अशी पंढरीची वारी आहे की इथं जात पात कुळ पंथ लिंग बघितलं जात नाही. फक्त तू परमदयाळू पांडुरंगात आणि जगदूत कुमारांचा सर्व वारकरी संतांच्या विचाराचा वाहक आहे. तुला या वारीमध्ये अधिकार आहे. त्याचा अर्थ ही वारी समतेची आहे आणि ही समतेची वारी हे जगातलं एकमेव प्रतीक आहे. मला आठवतंय किंवा मी पाहतो गेल्या अनेक वर्षापूर्वीपासून परदेशातली लोक कुतूहलानं ही वारी पाहण्यासाठी येतात. आम्ही त्यांना त्या वारीमध्ये थोडा वेळ सहभागी करून घेतो. त्या आनंदानं त्यामध्ये मिसळत असतात. ते काय विचारतात माझ्या बाबतीत तर एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर एक अमेरिका स्थित असलेले अतिशय श्रीमंत एक दोघं नवरा बायको त्यावेळेला आम्हाला यवत मुक्कामाला आम्ही मुक्कामवरून निघालो तेव्हा आम्हाला त्या वारीमध्ये भेटले. त्यावेळी त्यांनी आम्हाला विचारलं हे काय आहे. त्यांनी हे पाहिलं होतं की वारी तुकोबारांचा सोहळा चाललेला होता. घोडे चाललेले आहेत, त्याच्या पाठीमागं त्याच्या पुढे नगारा चाललेला आहे, त्याच्या मागमध्ये मागं पताका घेऊन चाललेले लोक आहेत, आनंदानं नाचणारे सर्व स्त्री पुरुष आहेत. हे काय आहे चित्र मला त्यावेळेला विचारलं. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं हे संतांची वारी आहे आणि हे संतांचं वाङ्मय आहे की जगामध्ये कुठल्याही प्राणी मात्रानं कुठल्याही माणसाला एकमेव तत्वज्ञान कुठलं देतं हाऊ टू लिव्ह आणि व्हाय टू लिव्ह या प्रकारचं सर्व आपल्याला वाङ्मय एकत्रितपणे आपल्याला याचं उत्तर मिळतं. ज्या वाङ्मयामध्ये त्याला संत वाङ्मय म्हणतात. हे सगळं त्यांनी ऐकल्यानंतर ते भारावून गेले आणि त्यांनी मला सांगितलं. त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं की जगामध्ये मी इतक्या अनेक देशातून पर्यटन करत असतो पण या भारतामध्ये आज दिसलेली ही वारी हे संपूर्ण जगाची एक आश्चर्याची वारी आहे. मला इथं 18 पगड जातीचे लोक एकत्र दिसतात आणि हे तुम्ही सांगितलं ते मला फार भावलेलं आहे. आणि मग मला त्यावेळेला त्यांनी एक वाक्य सांगितलेलं आहे, यू आर व्हेरी लकी यू बर्न इन महाराष्ट्र. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या संत वाङ्मयाच्या म्हणजे या भूमीमध्ये आमचा जन्म झाला म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत असं त्यांना म्हणायचं होतं. मी हे यासाठी सांगितलं की संपूर्ण जगाने ही वारी मान्य केलेली आहे आणि जगामध्ये आमचा तर निश्चितपणे असा दावा आहे की जगामध्ये समतेचं काय असेल प्रतीक एक नंबरचं सर्वात उत्तम प्रतीक कुठलं असेल तर ती पंढरीची वारी. संतांना वारी जातीचा मान्य नाही. वारीमध्ये मुस्लिम समाजाचे लोक दिंडीमध्ये सहभागी होत असतात. ते इस्लामचा नारा देत नाहीत. ते आम्ही भारतीय आहेत म्हणून आम्ही संत विचाराचे वाहक आहात म्हणून त्यामध्ये सहभागी होत असतात.
हरिजन समाजाचे लोक असतात, मातंग समाजातल्या लोकांची दिंडी आहे, कोळी समाजातल्या लोकांची दिंडी आहे, ककैया समाजातल्या लोकांची दिंडी आहे, लोहार समाजातल्या लोकांची दिंडी आहे, जे लोक त्यामध्ये सहभागी होत असतात. त्या वारीमध्ये पालखीची सेवा करणारे सेवाधारी जर बघितले तर विविध जाती धर्माचे लोक ही सेवाधारी आहेत आणि कुठल्याही भेद न करता या वारीमध्ये अगदी आनंदाने हसत खेळत खेळत जात असतो. आम्हाला एक नक्की माहिती आहे की आमचा परमदैवी पांडुरंग कोणाचा भेद करणार नसेल, तो कुठली जातीभेद मानणार नसेल. आम्ही का म्हणावा, तुकोबाराईंनी भगवंतांना अशा अनेक प्रश्न उद्विग्नाने विचारलेले आहेत. अरे आमच्या मनामध्ये कुठलाही भेद जर राहिला तर तिथे ईश्वर प्राप्ती होत नाही. तिथं चित्त शुद्ध जर असेल तर शत्रू सुद्धा मित्र होतात. आणि चित्त शुद्ध करायचं असेल तर चित्त शुद्ध म्हणजे काय, अंतकरणातला सगळा जातीचा भेद हे सगळं मळप निघून गेल्याशिवाय चित्त शुद्ध होत नाही. आणि म्हणून तुकोबाराय असे अनेक अभंग सांगतात. त्यामध्ये एका अभंगामध्ये म्हणतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव, तुला जर देव हवा असेल तर हाच उपाय आहे की तुझं चित्त शुद्ध कर. चित्त शुद्ध साबणानं होतं का, नाही. सॅनिटायझर नव्हतं का, नाही. डेटॉल नव्हतं का, नाही. मग चित्त शुद्ध कशानं होतं, तर अंतकरणातल्या सगळे जे मतभेद आहेत, जातीय भेद आहेत, जातीतीचे भेद संपायचे, हे सगळे भेद संपले की चित्त शुद्ध होतं आणि आमचं चित्त हे नवनीता प्राप्त होतं. आणि मग आम्ही खेळ्यामधून हेच घेत असतो, आम्ही संतांच्या अभंग वाङ्मयातून हे सांगत असतो. आणि वारी म्हणजे काय, तर संतांच्या विचाराचं प्रचार फेरी म्हणजे वारी आहे. सगळ्या संतांचे अभंग त्यामध्ये असतात. विविध प्रकारच्या अभंगातून संतांनी जे सांगितलेले असे अनेक अभंग आहेत की आम्ही शुद्ध भगवंताची लेकर आहोत, आम्ही वीर वैष्णव गाडे तुकोबाराय म्हणतात. म्हणजे वीर वैष्णव गाडे म्हणजे काय, तर वैष्णव कोण असतो की वैष्णव तुझया अवघी देवावरी माया, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगल असं म्हटलेलं आहे. हा भेद चित्त केला जात नाही. आमच्यामध्ये कुठलाही जातीभेद नाही. आणि मग जातीभेद नसताना सगळ्यांना अधिकार प्राप्त करून देणारा, भक्तीचा अधिकार प्राप्त करून देणारा जगातला सगळ्यात मोठा प्रवाह, सगळ्यात मोठा पंथ, सगळ्यात मोठा धर्म कुठला असेल तर तो आमच्या संतांनी स्थापित केलेला हा मुळात वारकरी धर्म आहे, हा भागवत धर्म आहे. आणि मुळात भागवत धर्म म्हणजे काय, तर भगवा भगवान भगवंत हे सगळे एकाच धातूपासून निर्माण झालेले शब्द आहेत. भगवा म्हणजे काय, वारकरी संप्रदायाची पताका भगवी आहे. भगवी म्हणजे काय, शुद्ध सत्य आणि स्पष्ट ज्यामध्ये आहे की जिथं भेद नाही ते शुद्ध आहे, जे सत्य आहे आणि स्पष्ट आहे तो वारकरी आहे. आणि म्हणून तो भागवत पताका. आणि भागवत पताका आम्ही घेऊन आमच्या खांद्यावर घेऊन जात असतो. ही पताका म्हणजे समतेची पताका आहे. या वारीमध्ये ही पताका आमच्या खांद्यावर असते हे त्याचं प्रतीक आहे की आम्ही समता मानत असतो, आम्ही बंधुता मानत असतो, आम्हाला स्वतंत्रता मान्य आहे. आणि म्हणून या समाजामध्ये संतांचे स्वप्न, संतांचे जे विचार आहेत प्रत्यक्ष या वारीच्या कृतीतून उतरवले जाण्याचं काम सर्व वारकऱ्यांनी केलेलं आहे. महामानवांचे जे विचार आहेत ते या अभंगाच्या द्वारे, त्यांच्या वाङ्मयाच्या द्वारे समाजात उतरवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. माझा हाच दावा आहे की महामानवांचेच विचार संतांनी त्यांच्या भाषेमध्ये सर्व समाजांना, लोकांना, सर्व समाजातील घटकातील लोकांना समजण्यासाठी अगदी सोप्या भाषेत सांगितले. त्याला अभंग म्हटलं जातं. ते अभंग आम्ही म्हणत जात असतो. आमच्यामध्ये कुठलाही भेद करत नाही, आमच्यामध्ये कुठलं जातीयता निर्माण होत नाही. आणि विशेष म्हणजे या वारीमध्ये संत विचारानं आम्ही अनेक प्रदेशातली लोक एकत्र येत असतो. नागपूरवरून लोक येतात, विदर्भातून लोक येतात, उत्तर महाराष्ट्रातून लोक येतात, इकडे कर्नाटकातली लोक येत असतात, परिसरातल्या सर्व राज्यातली लोक येत असतात. आणि विविध प्रांतातल्या विविध जातीच्या विविध पंथाच्या विविध धर्माच्या लहानांना थरांना एकत्रित घेऊन चालणार ही पंढरीची वारी हे जगामध्ये समतेचं प्रतीक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं अधोरेखित आहे. आणि ही समतेचं प्रतीक म्हणून ही पंढरीची वारी आहे असा माझा निश्चितपणे दावा आहे. आणि म्हणून या पंढरपूरच्या वारीमध्ये अनेक वर्ष आम्ही जात असताना आम्हाला एक आनंद होत असतो. पण यावर्षी COVID-19 आम्हाला या वारीमध्ये सहभागी होता येत नाही. आमचं फार मोठं क्षण आहे. आणि मग आम्ही या व्यवस्थेपासून यंदाचे वर्ष आम्ही बाजूला आहे, एक आमचं फार मोठं क्षण आहे. तेव्हा मी या चिंतनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगत असताना जाती धर्म व्यवस्थेचं निर्मूलन करण्यासाठी या महामानवानी जे विचार दिले, जे संतांनी विचार दिलेले आहेत, ते संतांच्या वाणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या समतेच्या वारीमध्ये आम्ही सहभागी होत असतो.
आम्ही स्वतः एक संतांच्या विचाराचे आम्ही मन करत असतो. आमच्या चोकोबांचा महासमाज असेल, आमचा बसवंतांचा लिंगायत समाज असेल, आमच्या जगदगुरु तुकोबांचा कुणबी समाज असेल, म्हणजे मराठा समाज असेल, हे सगळे आम्ही एकत्र येत असतो. तुकोबाई तर म्हणतात मी कुणब्याच्या कुळात जन्माला आलो. धन्य म्हणजे ज्या वेळेला पुरुष सूक्तामध्ये ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये आम्ही ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने भाग्यवंत आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत, अशा प्रकारची बडेजावी केली जात होती. आणि मग त्यामुळे इतर लोकांना न्यूनगंड वाटायचं. हे न्यूनगंड संपवण्यासाठी तुकोबांनी विचार देताना सांगितलं, बरे देवा कुणबी केलो, बरं देवा मला तू कुणबी केलं, नाहीतरी दंबे असतो मेलो, मी दंभानं मेलो असतो. म्हणजे इतर धर्म इतर जाती म्हणजे ब्राह्मण धर्मामध्ये जन्मामध्ये जातीमध्ये जन्माला आल्यानंतर त्याला दंभ झाला असता तुकोबाई म्हणतात त्या दंभापासून मला तू बाजूला ठेव. म्हणजे या समाजामध्ये समता निर्माण करण्याच्या दृष्टीनं जे संतांनी विचार दिलेले आहेत ते विचार आमच्या या वाङ्मयातून उद्भवत होत असतात, त्याचा प्रचार करत करत आम्ही जात असतो. हाच उद्देश आहे की समतेची वारी समाजामध्ये समता निर्माण व्हावी, त्याच उद्देशानं संतांनी ही वारी केलेली आहे. आणि या समाजामध्ये समता निर्माण होण्यासाठी थोडक्यात संतांनी त्याचं एक म्हणजे टेंडर घेतलं की काय नाही तुम्ही काळजी करू नका, समाजामध्ये समता आणि जाती व्यवस्था संपूर्ण निर्मूलन करायचं असेल तर आम्ही पुढे येतो. आणि मग या माध्यमातून सर्वसाधारण भोळे भाविक लोक एकत्र केली आणि त्या भोळे भाविक लोकांना जातीयता नष्ट करणारे विचार या अभंगाद्वारे देण्याचं काम तुकोबारायांनी केलं, माझ्या ज्ञानोबा मौलींनी केलं, माझ्या नामदारांनी केलं, नाथ महाराजांनी केलं, सर्व वारकऱ्यांनी केलेलं आहे. आणि ते आमच्या मुखामध्ये असतात आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही एक सर्व धर्माच्या सर्व जातीच्या एकत्रितपणे चालणाऱ्या वारीचे अनुयायी म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की आमची ही वारी ही समतेची वारी ही जगातली सगळ्यात मोठं प्रतीक आहे, आमचा दावा आहे, त्याचा आम्ही वारंवार उल्लेख करत असतो. आणि मग अशा वारीमध्ये सहभागी होण्यात आपण जो एकतरी दिवस आपण अनुभव अशा पद्धतीच्या खाली अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम माहिती घेतला तर आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, यंदाच्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तुम्ही एक दिवस तरी वारी अनुभवा. वारीचा जो आनंद असतो त्या संपूर्ण विश्वातल्या आनंदामध्ये सर्वश्रेष्ठ आनंद कुठला आहे तो आमच्या वारीमध्ये सहभागी होण्याचा आनंद आहे. का तर या वारीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे असतील किंवा सर्व वारकरी संतांच्या मुखातून आलेले अभंग आमच्या मुखात येत असतात आणि त्या अभंगाद्वारे अमृतापेक्षा त्या भगवंताचं नाव गुण आहे. तुकोबाराय म्हणतात अमृताहुनी गुण नामुखे, किंवा तुकोबाराय दुसऱ्या एका अभंगामध्ये म्हणतात की जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे. म्हणजे हे भगवंताच्या नामाची गोडी आणि समतेचा आनंद यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संगम होतो आणि आम्हाला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये आनंद या वारीमध्ये मिळत असतो. या वारीमधला आनंद घेण्यासाठी तुम्ही उपस्थित असलेले माझे सर्व सत्य मंडळींना माझी एक विनंती राहील, तुम्ही पुढच्या वर्षी किमान एक दिवस तरी वारीमध्ये सहभागी व्हा आणि या वारीचा आनंद घ्या. समतेचं चांगल्या पद्धतीचं प्रतीक असलेली ही पंढरपूरची वारी ही जगातलं एकमेव आणि अतिशय उच्च दर्जाचं प्रतीक आहे. हा माझा दावा खरा आहे का खोटा आहे त्याचा अनुभव तुम्ही त्याची अनुभूती तुम्ही वारीमध्ये सहभागी होऊन घ्या. त्या वारीचा अनुभवाचा अनुभव येते पाहिजे, सगळं इथं अनुभव पाहिजे. अंकुबराय म्हणतात अरे म्यूट मला संपत हो लाईव्ह चालू म्यूट करा. हॅलो चाला हा बोला महाराज बोला. मला संपत आली प्रमाणे या वारीमध्ये आणि या वारीमधून आपल्याला यंदा जाता आलं नाही पण या वारीमध्ये अशा पद्धतीने वाटचाल करत असताना कुठला आशय घेण असतो. समता हा सगळ्यात मुख्य आशय घेण आहे आणि बंधुता स्वतंत्रता हे गौतम बुद्धांची ही त्रिसूत्र या वारीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासली जातात आणि म्हणून तसे विचार या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही वारीच्या निमित्तानं करत असतो. यंदा आम्ही वारीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलं नाही पण या डिजिटल वारीच्या माध्यमातून तुम्ही या वारीमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि या वारीमध्ये मलाही तुम्ही सहभागी जरूर जरूर त्याबरोबर
त्याबद्दल तुम्हा सर्व असलेल्या सर्व संयोजक मंडळींचं मी मनापासून आभार मानतो. आणि माझ्या वाचनाला पूर्ण विराम देण्या अगोदर माझी ही जी प्रवचन रूपी सेवा आहे की सर्व वारकरी संतांच्या चरणी समर्पित करतो. महामानवानी ज्या महानमानवानी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे बहुमोल असे विचार देऊन एक फार मोठं योगदान देऊन ही समाज रचना स्वच्छ करण्याचं काम केलेलं आहे. सर्व महामानवांच्या प्रती त्यांच्या चरणी अभिवादन करतो आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो. माझे गुरुवर्य वैकुंठ अशी कीर्तन अकबराबा शेख हे मुस्लिम कीर्तनकार त्यांच्या चरणी माझ्या आई वडिलांच्या चरणी आणि आपल्या सगळ्यांच्या चरण्यात ही सेवा समर्पित करून आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्हाला या पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देतो. इथून पुढचा प्रवास तुमचा या डिजिटल वारीचा शुभ चांगल्या पद्धतीने पूर्ण हो या शुभेच्छा देतो. मलाही तुम्ही या वारीमध्ये सहभागी करून घेतले पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझ्या वाचेला पूर्ण विराम देतो. रामकृष्ण हरी. सगळ्यांनी सुखी राहा, सगळ्यांनी आनंदी राहा. या कोविडच्या महामारीपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं समाजाचं रक्षण करण्यासाठी सर्व ते असलेल्या आचारसंहिता नियम पाळा आणि तुम्ही सुरक्षित राहा. यामध्येच मला आनंद आहे. मी पुढे विधित करतो आणि मी माझा प्रवचनाला पूर्ण विराम देतो आणि आपला निरोप घेतो. रामकृष्ण महाराज. महाराज खूप छान, खूप छान पद्धतीनं महाराज तुम्ही आता या ठिकाणी मांडणी सगळं विवेचन केलेलं आहे. फक्त एकच प्रश्न महत्वाचा आता आला की तुम्ही आता सांगितलं की समतेची वावी आहे आणि हा संतांचा विचार हा समतेचा आहे. पण आज गावा अनेक गावांमध्ये अनेक ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागात दलितांवरती जे अत्याचार होतात किंवा मंदिर प्रवेशासाठी बाबासाहेबांना किंवा साने गुरुजींना लढावं लागलं तर समाजातल्या लोकांना अजून हा समतेचा विचार समजला नाही असं म्हणता येईल का आपल्याला? बरोबर आहे ना. ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत संतांच्या किंवा महामानवांच्या समतेचा विचार पोचला आणि ज्यांना तो भावला ते अशा पद्धतीने कधी वागत नाही. परंतु जुन्या रीतीरिवाजामध्ये किंवा जुन्या चुकीच्या परंपरेमध्ये जे जे अडकलेले आहे ते त्यांच्याकडून हे अज्ञानपणाने अशा पद्धतीचे कर्म होत असतात. खरं तर तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना हा विषय माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आणणारी होती. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा छत्रपती संभाजीराजांपासून पर्यंत नव्हे अगदी छत्रपती राजाराम महाराज आणि शाहू महाराजांच्या पर्यंत इतिहास जर आपण पाहिला तर त्यावेळच्या दलित लोकांच्या गळ्यामध्ये गाडगं आणि त्यांच्या पाठीला झाडू बांधण्याचं काम या मंडळीने केलं नाही. ते पुन्हा पेशवाईच्या काळात आले आणि पेशवाईमध्ये जे जाती व्यवस्था पुन्हा जे समाजामध्ये मुरली आणि पुन्हा ती समाजामध्ये अधोरेखित केली गेली त्यासाठी पुन्हा त्याच्या त्याच्या विरोधात लढण्यासाठी यातून मुक्तता करण्यासाठी आपले 700 महार बटालियनची लोक त्यावेळेला ब्रिटिशांच्या बाजूने लढले आणि त्यांनी पेशव्यांचा पराभव केला. म्हणजे या संपूर्ण कालावधीमध्ये या समाजामध्ये पुन्हा एकदा संतांचे विचार बाजूला सरून संतांच्या विचारावर अतिक्रमण करून किंवा संतांच्या अजून सुद्धा किती व्यवस्था आहे संतांचे खरे विचार समाजापर्यंत पोहोचले जाऊ नये त्याचे व्यवस्थितपणे म्हणजे अंमलबजावणी केली जाते. मला याच गोष्टीचा खंत वाटतो की संतांचे खरे विचार समाजापर्यंत पोहोचले पाहिजे आणि हे समाजापर्यंत पोहोचून ते भावले पाहिजे आणि ते विचार अंमलबजावणीमध्ये आणले पाहिजे. तर मग असं होणार नाही. दलितांच्यावर आणणे होणं हे खऱ्या अर्थानं फार मोठी आक्षेपाने दुःखदायक घटना आहे. कारण ते लोक आहेत आणि या समाजामध्ये हा दलित मराठा इतर हा फूट पाडण्याचं काम जो वर्ग करतो त्या वर्गानं जे जे काय म्हणजे डावपेच केलेले आहेत ते डावपेच ओळखले पाहिजेत. आणि मग तुम्ही आम्ही सगळे एकाच एकाच भगवंताचे लेकर आहे. तुमच्या आमच्यामध्ये कुठलाही भेद नाही. हे संतांनी दिलेले विचार खऱ्या अर्थानं आपल्या आचरणात आणावेत अशी मी सगळ्यांना विनंती करतो. हे संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याकामी आमच्यासारखे प्रबोधनकार सुद्धा कमी पडले ही खऱ्या अर्थानं कमतरता आहे ही मान्य करतो. पण या प्रबोधनकाराने अशा विचाराचं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं चिंतन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम धाडसाने केलं पाहिजे जसं तुकोबारायांनी केलं. तुकोबाराय म्हणतात नाही पीड वाहरण तुका म्हणे साना थोर. म्हणजे मी ते कुठली भीड पाडली नाही पण आता कुठली भीड भाडणं बघता समतेची विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे आणि समाजात आले पाहिजे. मग हे दलितांवरचे आणि इतर समाजावरचे एकमेकांच्या असलेले ज्या जातीय दंगली आहेत ते निश्चितपणे शमतील असा मला विश्वास वाटतो. त्यासाठी महामानवांचे संतांचे विचार आवश्यक आहे. आपलं समाधान झालं का या? हो हो नक्की. वारे सर नक्की. हा सर्वांना जय हरी. फडतरे महाराज आपण खूप चांगल्या पद्धतीनं समतेची वारी कशी आहे ते हे सांगितलं
फक्त मी आता तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. आणि आम्ही मागचे 6-7 वर्ष एकत्रित चालत आहोत. काही वर्ष आम्ही ज्ञानोबा माऊलीच्या दिंडी बरोबर चाललो आणि मागच्या वर्षी आम्ही तुकोबा रायांच्या दिंडी बरोबर एक दिवस चाललो. पुढच्या वर्षी दिंडी क्रमांक 70 मध्येच येऊ आम्ही. बर बर, धन्यवाद धन्यवाद, तुमचं स्वागत असेल. हा बरोबर चालायला आम्हालाही आनंद वाटतो. अगदी अगदी. आता सर्व ऐकणाऱ्यांसाठी एक सूचना आहे की आज ह्या प्रवचन मालिकेतलं आज पहिलं पुष्प होतं. सुरुवातीला तांत्रिक अडचणीमुळे 15 मिनिटं उशीर झाला, त्याबद्दल मीही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु उद्यापासून उद्या सप्त खंजिरी वादक राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज आपल्या बरोबर संवाद करणार आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली वाबळे महाराज हे तर त्यांची टीम घेऊन संगीत वारी आपल्या समोर सादर करणार आहेत. सोन्नर महाराज आहेत, बंडगर महाराज आहेत. शनिवार पर्यंत आपली ही प्रवचन मालिका दररोज 5:30 वाजता सुरू होईल. तुम्ही सर्वांनी निश्चितपणे सामील व्हावं. एक जो प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला गेलाय त्याचं उत्तर फडतरे महाराजांनी दिलंच आहे. मी एवढंच म्हणेल की जातीचा राक्षस हा भारतीय समाजाला सतत छळत आलेला आहे, नडत आलेला आहे. त्या जातीच्या राक्षसाला भिडण्याचा प्रयत्न गौतम बुद्धांनी केला, वारकरी संप्रदायानं केला, समाजवाद्यांनी केला, बाबासाहेबांनी केला, महात्मा फुल्यांनी केला. लढलेत सगळे लोक आणि तरीही जातीचा राक्षस आपल्याला छळतच आहे गावोगावी. ते एका कोणा परंपरेचं कोणा एका विचारांचं अपयश आहे असं म्हणता येणार नाही. तो प्रश्न किचकट आहे, आपल्याला यापुढेही लढावं लागेल. आपण इथे व्यवहारापेक्षा सैद्धांतिक भूमिका काय आहे याच्याकडे जात आहोत. आणि फडतरे महाराजांनी जी सैद्धांतिक भूमिका मांडली वारकरी संप्रदायाची, ही जातीभेद गाडणारी आहे आणि तिचा आपल्या जीवनात अंगीकार अनेकांनी जर केला तर हे जाती प्रथेचा जो जाच आहे तो हळूहळू कमी होईल. एक दुसरा प्रश्न आला होता त्याचाही खुलासा करतो की गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत का? तर या बाबतीत बाबासाहेबांनी जे उत्तर दिलेलं आहे की नाहीत हेच आपल्याला प्रमाण असलं पाहिजे. गौतम बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत हे खरं नाही असं बाबासाहेब म्हणाले, प्रमाण मानूया. पण गौतम बुद्धांचे जे विचार आहेत हे विचार वारकरी संप्रदायामध्ये पुरेपूर दिसतात हे फडतरे महाराजांनी आज उदाहरणावरून दाखवून दिलेलं आहे. ते घेऊन पुढे चालूया आणि वेगवेगळे पैलू वारकरी संप्रदायाचे आपल्याला वेगवेगळे प्रवचनकार येऊन सांगणार आहेत. उद्या 5:30 वाजता पुन्हा हजर राहूया. श्रीकांत, धन्यवाद. आपल्या सगळ्यांच्या वतीनं संदीप आखाडे महाराजांचे आणि उपस्थितांचे आभार मानेल. संदीप. धन्यवाद. एक तरी दिवस वारी अनुभवावी ह्या उपक्रमांतर्गत आजच्या पहिल्या प्रवचन मालिकेमध्ये उपस्थित आजचे हरिभक्त परायण सुहास फडतरे महाराज, त्याचबरोबर ह्या प्रवचनासाठी उपस्थित असलेले सर्वच सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. राहिल्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर टेक्निकल टीम, त्याचबरोबर इतर सर्व टीमचे मी या ठिकाणी आभार मानतो. सगळ्यांना फक्त एक महत्वाचं आहे की उद्या बरोबर 5:30 आज थोडं तांत्रिक अडचणींमुळे 10-15 मिनिटं उशीर झाला, पण उद्या बरोबर 5:30 वाजता आपले सत्र चालू होईल. आणि मगाशी वाऱ्यासाहेबांनी सांगितलं तसंच राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज उद्या आपल्या सगळ्यांच्या सोबत संवाद साधणार आहेत. आपण सगळ्यांनी उद्या भेटूयात. तर आजचं हे या ठिकाणी प्रवचनाचं सत्र आज या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.